एस टी कर्मचाऱ्यांच्या एकोणतीसाव्या संघटनेने आंदोलनातून माघार घेतल्यामुळे आता ठाकरे सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आता आणखी एक संधी देऊ केली आहे त्यानुसार आता एस टी कर्मचाऱ्यांनी बावीस डिसेंबर म्हणजे उद्यापर्यंत आपल्याला आगारातून रुजू होणे अपेक्षित आहे कर्मचारी अद्यापही कामावर रुजू झाले नाहीत तर सरकारकडे प्लॅन बी तयार असल्याचा दावा राज्याचे परिवहन मंत्री अनल परीब अनिल परब यांनी केला एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनिल परब यांनी त्यासंदर्भात भाष्य केले मात्र सरकारच्या प्लॅन बी नेमका काय आहे हे सांगायला मात्र त्यांनी नाकार दिला एस टीच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने बारा आठवड्याची मुदत देऊ केली आहे तरीही गुणरत्न सदावर्ते एस टी कर्मचाऱ्यांना तातडीने न्याय मिळेल असे सांगत आहेत ते कामगारांना चुकीच्या मार्गावर घेऊन चाललेले आहेत संप सुरूच राहिला तर तो न्यायालयाचा अवमान ठरेल ही बाब सदावर्ते यांनी वकील म्हणून ठाऊक आहे त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते संपाऐवजी दुखवटा हा शब्द वापरत आहेत ते कधीपर्यंत कामगारांचे नुकसान सुरू ठेवणार आहेत असा सवाल अनिल परब यांनी विचारला अगोदरच एस टी बारा हजार कोटीच्या तोट्यात आहे आता संपामुळे त्यामध्ये आणखी सहा हजार कोटीची भर पडली आहे अशाने उद्या एस टी जगलीच नाही तर तुमचे विचार कशाच्या जोरावर चालणार असा रोकड सवाल अनिल परब यांनी संपकऱ्यांना विचारला नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ